की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह केला होता? काल जसा उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला, तुम्ही जाहीर करा टीव्ही समोर खुर्ची ओढायला तयार राहा. अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं, हे पहिल्या दिवसापासून पाहिलं. मनोज जरांगे यांना आव्हान आहे, पहिल्या दिवशीचा चॅलेंज होत. एक तर त्याला कायद्यातलं काडीची अक्कल नाही, काडीची अक्कल नाही. कशाला आरक्षण म्हणतात, कशाला कायदा म्हणतात, काडीची अक्कल नाही. काल महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मी माझ्या पांडुरंगांचा धावा केला, विठ्ठलाचा धावा केला, कारण माझ्यावर जो प्रसंग आला होता आणि त्याचं मी देवाकडं मागणं मागितलं आणि मला आज खऱ्या अर्थानं माझ्या पांडुरंग माझा देव भक्ताला त्या ठिकाणी वाचवतो याची मला प्रचिती आली. माझी मज असे घडली प्रचित, मला त्याची प्रचिती आली. आणि आज मनोज जरांगे यांच्या मुखातून हे सगळं कशासाठी चाललं होतं, हे सगळं सत्य बाहेर पडलं. सत्य हे फार काळ झाकून ठेवता येत नाही. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही, खरं लपवता येत नाही. मनोज जरांगे यांचं आंदोलन नेमकं कशा करता चाललं होतं, खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाकरता चाललं होतं की कोणा राजकीय पक्षाला फायदा व्हावा, की स्वतःला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी याच्याकरता हे आंदोलन चाललं होतं, याचा उलगडा आज प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून बाहेर आलेला आहे. आज त्यांची जर मुलाखत पाहिली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणजे एक एक इतके त्यांनी मुद्दे दिले, इतके पुरावे, नवीन वेगळ्या नवीन पुराव्याची गरजच नाही, इतके पुरावे सांगितले. त्यांच्या उपोषणातलं आज एक वाक्य असं आहे की उपोषण बेगडी आहे. तुम्ही नीट माझी महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या आणि सगळ्यांनाच विशेष करून जरांगे यांच्यावर जी माणसं भोळेपणानं प्रेम करतात, काही अंधभक्तीनं प्रेम करतात, काही लाभासाठी स्वार्थापोटी जमा झालेली माणसं, ज्यांना कोणाला सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार व्हायचे अशी माणसं, माझी सगळ्यांना विनंती आहे की जरांगे आज काय म्हटले की उपोषण हे बेगडी आहे, त्यांचा शब्द आहे बेगडी उपोषण आहे. मी असं बेगडी उपोषण करणार नाही. आणि मला रात्री 12 वाजता लोकांनी प्रचंड आग्रह केला, उठा 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 पाटील, तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे आहेत. लोकांनी आग्रह केला केला असे लोक खूप चांगले आहेत. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह केला होता? काल जसा उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला, तुम्ही जाहीर करा टीव्ही समोर कोणते लोक आहेत. पाटील तुम्ही उपोषणाला बसा, पाटील तुम्ही मरायला, तुम्ही मरा उपोषण करून, असे किती मराठा समाजाचे लोक म्हणले होते. पोलीस म्हणलं नसावं, आणि म्हणलं जर असेल तर बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे. तर म्हणता तुम्ही टपोले ओळखून घ्या. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे, त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे, आणि आज ते समोर दिसले. आम्ही प्रामाणिकपणासाठी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, लोणावळ्याला घेतल्या, वाशीत घेतल्या, अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या, या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या. आणि म्हणून आमचं त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, आणि हे मी वारंवार सांगत होतो. आजच्या मुलाखतीत त्यांचं दुसरं एक महत्वाचं वाक्य आहे, ते वाक्य सगळ्यांनी अंडरलाईन करून, हाच पुरावा आहे, त्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा नाही. मराठ्यांनो आता खुर्ची हिसकायला तयार राहा. आंदोलन कशासाठी चाललं होतं? आरक्षणाकरता चाललं होतं, मराठा समाजाच्या कल्याणाकरता चाललं होतं, सगळे स्वैरे मिळवण्याकरता आरक्षण चाललं होतं. आणि आता काय म्हणतो, खरं खुर्ची ओढायला तयार राहा.
अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होत, हे पहिल्या दिवसापासून पाहिलं. एक एक शब्द याच्या लक्षात ठेवा. हा म्हणाला सगळ्या माझ्या बाईट काढून पहा, यांनी एक घोषणा केली की मी 7 उपमुख्यमंत्री करणार, या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री. पण ह्या माणसानी सांगितलं नाही का मुख्यमंत्री कोण होणार. माझा आग्रह आहे समाजाला, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, कोणासाठी चाललं होते. या माणसाचा बेगडीपणा, लबाडपणा हा सगळ्याच्या सगळा बाहेर आलेला आहे. सगळे सोयरे 6, 7, 8 महिन्यापासून फार पागल झाला महाराष्ट्र. जसं काय सगळे सोयरेचं आरक्षण मिळालं की मराठ्याच्या लोकांना डायरेक्ट कार येणार येतं, त्यांच्या घरावर सोन्याचे पत्रे येणार येतं, हेलिकॉप्टर येणार आहे, आणि सगळे सोयरे दिलंच पाहिजे. आज तो म्हणला, आता मी ऐकलं त्याच्या मुलाखतीत, की समोर येऊन चर्चा करायला पाहिजे. माझी मनोज जरांगे यांना आव्हान आहे, पहिल्या दिवशी चॅलेंज होत, एकदा त्याला कायद्यातलं काडीची अक्कल नाही. कशाला आरक्षण म्हणतात, कशाला कायदा म्हणतात, काडीची अक्कल नाही. हा सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे, हे त्याच्या बावळट बुद्धीचं कुळे. सगळे सोयरेमुळे मराठ्यांचे करोडो लेकर कसे कलेक्टर होणार. जरांगे तुझ्या जर हिंमत असेल, माझी भाषा खालची नाही, मी कितीतरी मोठ्यानी बोललो, माझं कितीतरी हे मी मोठ्यानी बोलतो ना, माझ्या पोटातली आग आहे. यांनी माझ्यावर काय केलं आता ते माझं जाऊ द्या. आता समाजाचं पहा, समाजाचं नुकसान किती झालंय. सगळे सोयरेमुळं मराठा समाजाची मुलं कशी कलेक्टर होणार. कारण याचे शब्द आहे बरं का, माझं मराठा समाजाला आव्हान आहे. तुम्ही याच्या मागच्या बाईट काढून पहा, हा काय म्हणतो की माझ्या करोडो लेकरा बाळांना मला अधिकारी कलेक्टर करायचं स्वप्न मला पूर्ण करायचंय. अरे जरांगे, महाराष्ट्रामध्ये फक्त 323 कलेक्टर आहेत, करोडो कुठून आले? कुठून करे, करोडोचा काय संबंध आहे? लोकांना फक्त भ्रामक स्वप्न असं काहीतरी दाखवायचं का मी एकदम तारणहार आहे, मी ब्रह्मदेव आहे, आणि मी असा आहे, मी तसा आहे. मी काल खूप दुःखी झालो, आत्मक्लेश केला. माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं, घाबरू नका म्हणले, ज्याला सुरुवात असते ना त्याला हा शेवट निश्चित असतो. आणि जरांगेचा शेवट आता सुरू झालेला आहे. माझी चॅलेंज आहे की सगळे सोयरेमुळं कसं मराठा समाजाचं कल्याण होईल. हे तू समोर आहे, तू म्हणलं ना मी समोर आणि मीडियाच्या समोर आहे, समाजाला कळू दे तुझी बुद्धिमत्ता काय. हे समाजाला कळलं पाहिजे आव्हाने. आणि जर तुला माझ्या समोर बसायचं नसन तर नको बसू. पण मराठा समाजामध्ये अनेक कायदे तज्ञ येत, या कायद्याचे ड्राफ्टचे अभ्यासक येत, त्यांच्या समोर बस आणि समाजाला लाईव्ह सांग कसं कल्याण होतंय. काही मागण्या मागायच्या, काही काय त्या मागण्या, पहिल्यापासून मागण्या इतक्या पलट्या हल्ल्या. हा डबल ढोलकी एक पलटीबाज माणूस आहे, इतक्या पलट्या मारले मी. 14 ऑक्टोबरची जी करोडो लोकांची सभा होती त्याच्यात बघा, त्याच्यातल्या मागण्या काय ना आताच्या मागण्या काय. हैदराबादचं गॅजेट लागू करा, हैदराबादचं गॅजेट लागू करा. अरे मी त्याला स्वतंत्र, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत त्याच्या त्याच्या. आणि सगळ्या गावकऱ्यांना विचारलं लागू करा म्हणजे नेमकं काय करायचं बा, तुम्ही एक ड्राफ्ट तयार करून द्या ना. हैदराबाद गॅझेट लागू करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. जरांगे काय करतात, गोल बोलतात. आणि हे आमच्या भोळ्या लोकांना कळत नाही. आणि सगळे भोळे लोक त्यांनी माझ्यावर असे दुश्मनासारखे सोडून दिले मला मारायला. मला फरक नाही, ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, माझं मरण कधी दिलंय मला माहित नाही. पण शेवटपर्यंत आम्ही सत्य सांगण्याचा काम करणारे. आणि निश्चित माझ्या देवानं माझा धावा आज ऐकला. माझी विनंती आहे, मराठा समाजामध्ये अनेक चार्टर्ड अकाउंटंट आहेत, अनेक बुद्धिजीवी माणसं आहेत, यांनी आता बाहेर यायला पाहिजे. आणि गेल्या 10 महिन्यापासून
याचं सोशल ऑडिट करायला पाहिजे. किती सभा झाल्या, किती रॅल्या झाल्या, किती रुपयाचे हार आणले, किती जेसीपी आणले, लाज वाटायला पाहिजे. लाज मला तरी लाज वाटती ज्या गावात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, ज्या तरुणानं आत्महत्या केली त्या गावात हा माणूस हार घेतोच कसा? काय कारण आहे हार घ्यायचं? अजून आपल्याला काहीच मिळालं नाही, एवढे हार घ्यायचं काय कारण आहे? मला मान्य आहे समाजाच्या भावना मला कळतात. महाराज मला खूप फोन आले, धमकेचे आले, चांगले सांगणारे फोन आले. महाराज तुम्ही बोलू नका, कधी नवत एवढा समाज एक झाला तुम्ही या समाजाचे. अरे मी त्याच्यासाठी चालतो ना, कधी नवत पण मिळालं काय? कधी नवत हा समाज एक आला आणि ह्या समाजानं काहीतरी मिळवायचं का काहीतरी आपला तोटा करायचा? पहिल्या दिवशी मी सांगितलं होत गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी खड्ड्यात जाणार आहे. आणि तुम्हाला सांगतो येत्या पुढच्या काही दिवसात याच्यामुळं मराठ्या मराठ्याचे डोके फुटणार, म्हणजे फुटणार, भांडणच लागणार. कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला, आलेल्या प्रत्येक लोकांचा वेळ वाया गेला, पेट्रोल डिझेल जेवणा खावणाचा खर्च या सगळ्याचं सोशल ऑडिट करा. त्या माझ्या माहितीप्रमाणे मी विचारले 1000 कोटीच्या पुढं पैसे खर्च झाले. हे पैसे निदान त्या आत्महत्याग्रस्त लोकांच्या घरात जर दिले असते ना, त्या सगळ्या लोकांचं कल्याण झालं असतं. पण याला डोकं लागतं, याला अक्कल लागतं, याला विजन लागतं, याला नेतृत्व परिणामाभिमुख लागतं. आपण केलेल्या कृतीचे काय परिणाम होतात, आपण केलेल्या बोलण्याचे काय परिणाम होतात. म्हणून मी हे पहिल्या दिवसापासून सांगत होतो, प्रस्थापित मराठ्यांना शिव्या घालायच्या, घालायच्या लायकीचीच येत ते. मी कोणत्याच प्रस्थापित मराठ्यांचं समर्थन करत नाही. एका प्रस्थापितांना तुम्ही शिव्या नाही घातल्या, त्यांना ऊर्जा ऊर्जा म्हणले, नाही ऊर्जावान हो काय ऊर्जा हो हो. इतका नाटक्या माणूस या, नाटक करायचं असं नेहमी खरं तर इकडे यायलाच नव्हतं पाहिजे, नाटक कंपनीत जायला पाहिजे होतं. साहेबात काय ऊर्जा आहे, साहेब साहेबात ऊर्जा आहे ना, साहेबाचे आम्ही कार्यकर्ते येतो. साहेबांचं साहेबांचं विजन, साहेबांचं नेतृत्व आम्हाला माहिती आहे. काही प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात, वाईट गुण असतात. प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात बोलला आणि आता हा म्हणतो, याचं स्टेटमेंट काल परवाचं असे की मी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या लोकांना मी निवडून देणार. का निवडून देणार? काय दिलं आपल्याला? गावबंदीचे बोर्ड तू लावायला लावले आणि आता निवडून द्यायची भाषा तू करतो. सामाजिक घडी जाती गावागावातील सामाजिक घडी ह्या माणसानं उद्ध्वस्त केली, वारकरी उद्ध्वस्त केला. माझ्या गाडीला पंढरपुरात आग लागली, ती आगी शमकली जाऊगी तो भाग वेगळा, पण जाती जातीमध्ये मराठा माळ्यामध्ये यांनी आग लावली, मराठा वंजारीमध्ये यांनी आग लावली, धनगरामध्ये यांनी आग लावली, यांनी तिली जेवढे काही 18 पगड जातीचे लोक आहेत या जाती जातीमध्ये यांनी आग लावली. ही आग कोणी जाणार? सामाजिक गावा गावगाड्याची सामाजिक घडीच उद्ध्वस्त या माणसाने केलेली. हे पाप सोपं नाही, आमच्या साधू संतांनी हे सगळं जोडलं. अवघ ही एकाचीच विनय, येथे कैसे भिन्न भिन्न याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तू का म्हणे येथे नाही याती कुळ, जात पात उच्च नीच काही नेणे भगवंत, आम्ही काही जात पात न पाळणारे आम्ही वारकरी. याच्या आधी हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही.